सिरोंचा तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघानं ग्रामीण भागात आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून अर्धे अधिक ग्रामपंचायतमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी सभेचे उमेदवार बहुमतानं निवडून आले आहेत. मतमोजणीनंतर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असून विद्यार्थी संघाचं वर्चस्व दिसून आलं आहे. परसेवाडा, नरसिंहपल्ली, व्यंकटापुरा, गर्कपेठा, नारायणपूर, सिरकोंडा, कोरला, कोपेला, रामांजपूर, लक्ष्मीदेवपेठा, आसराली, गोलागुंडम, पेंटीपाका, टेकाडा, मोयाबीन पेठा येथे 4 सदस्य, विठ्ठलराव पेठा येथे 4 सदस्यांची, संकुराली येथे 3 सदस्य तर जानामपल्ली 3, रामेशगुंडम 3, झिंगापूर येथे 3 सदस्य असे पक्षीय बालाबल उमेदवार मोठ्या फरकानं निवडून आले आहेत. सिरोंचा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी सभेचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, ज्येष्ठ नेते मंदाशंकर आणि असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. श्याम चटपलीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, सिरोंचा.